भारतीय जनता पार्टी की राष्ट्रीय सचिव और पूर्व मंत्री पंकजा मुंडे को शिंदे सरकार में मंत्री पद दिया जाना चाहिए इसके लिए महिलाओं ने बीड से मोटा देवी तक डिंडी निकाली पाथरडी तालुका के भालगांव में महिलाओं की दिंडी आई तब उन्होंने जोरदार नारेबाजी की और पंकजा मुंडे ओबीसी आधार के साथ महाराष्ट्र की नेता है इसलिए पंकजा मुंडे को बीड जिले के विकास के आधार पर कैबिनेट में शामिल किया जाना चाहिए ऐसी मन्नत मोटा देवी के चरणों में महिला मांगने वाली है मुंडे लोकनेता है लोकनेते असल्यामुळं आत्तापर्यंत त्या कॅबिनेट मंत्री म्हणून त्यांनी मागच्या पाच वर्षापूर्वी पूर्ण कारभार सापडला बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री होत्या त्याचप्रमाणे आताही मंत्रिमंडळामध्ये त्यांना मंत्रिपद कॅबिनेट मंत्रिपद मिळावं या हा आमचा अट्टा हस ही आमची देवीला साकडे आहे आणि या साखड्यासाठी आम्ही बीडपासून ते मावठ्या देवीपर्यंत पायी दिंडी काढलेली आहे खरं तर एका स्त्रीचा विश्वास आत्मविश्वास हा सगळ्यात महत्त्वाचा असतो आणि त्याहीपेक्षा शक्ती हा जर पाठीशी असली आणि आमच्या सगळ्या महिला भगिनी बीड जिल्ह्यातून आलेल्या आहेत यांची महिलांची जी शक्ती आहे ती शक्ती नक्कीच आम्हाला आमच्या भक्तीमध्ये त्याचं रूपांतर होईल आणि आमच्या माय बहिणीला आमच्या माय माऊलीला पंकजताई गोपीनाथराव मुंडे यांना नक्कीच मंत्रिपद मिळणार हा आमचा सार्थ विश्वास आहे बीडवरनं ते माजलगाव बीड तिथून आलेले सर्व महिला आणि मोठ्याची देवीला पायी दिंडी आम्ही ताईच्या संदर्भात काढलेला आहे ताई आमच्या ह्या मंत्रिपदावर येण्यासाठी ह्या सगळ्या महिलांना संकल्प केलेला आहे की पायदिंडी आपल्याला काढायची आणि ती नक्कीच होईल कारण वंचिताची आमची ताई आहे बीड जिल्ह्याला न्याय मिळालाच पाहिजे याच्यामुळं आम्ही ही सगळी संकल्प दिंडी काढलेली आहे ताई साहेबांना डावललेलं नाही आहे पक्ष पक्षश्रेष्ठीनं त्यांना एक जबाबदारी दिली होती आणि त्यामुळं आम्ही काही नाराज नाही आहेत आम्हाला पक्ष नक्कीच त्यांना न्याय देईल हे आम्हाला माहिती आहे आणि त्यामुळे त्यांना मंत्रीपद हे मिळणारच आहे ताई मुंडे जे आपले उपमुख्यमंत्री जे म्हणतात की ताई आमच्या नेत्या आहेत नेत्या आहेत आणि त्यांना जे मध्य प्रदेशमध्ये पाठवले ते जे पद दिलंय ते ठीक आहे पण ताईला पंकजा ताई मुंडे यांना आमच्या महा महाराष्ट्राची गरज आहे आणि ते आम्हाला आमच्या जिल्ह्यात बीड जिल्ह्यातच ताई पाहिजेत आणि त्यांना मंत्रीपद हे आता मिळालंच पाहिजे त्यांच्यावर खूप वेळोवेळी अन्याय होतो ह्या वेळाला नाही व्हायला पाहिजे नाहीतर आम्ही महिला ताईने भरपूर बीडमध्ये काम केलेले सगळीकडेच केले बीड मध्येच नाही सगळीकडेच केले ताईने आणि विकासाचं काम म्हणजे सगळ्या लोकांना मदत पण जे असते त्यांना सगळ्यांना मदत केली शेतकऱ्याची केली गरीब गरिबांची केली सगळ्याला ताई एक आया बहिणीसारखं सगळ्यांना सांभाळून नेलं ताई आमच्या खूप चांगल्या आहेत आम आम्हाला त्यांची गरज आहे त्याच्यामुळंच आम्ही इतकी पायी दिंडी काढलेली आहे ताई आईला आम्ही जी मोवठे आईला बोलणार आहेत की प्रार्थना करून दंडवट घेऊन की आमची ताई आता आम्हाला अशीच मिळाली पाहिजे हीच आमची अपेक्षा आहे देवीपशी आमदार पंकजा मुंडे मंत्री असताना सर्व बीड जिल्ह्यामध्ये गोरगरीबाचे त्यांनी विमा असो कुठलंही असो त्या माध्यमातून त्यांनी कामं केलेले आहेत म्हणून आज सर्व बीड जिल्ह्याला आणि महाराष्ट्राला वाटत आहे की आत्ताच मी टी व्हीवर काही दिवसापूर्वी बातमी ऐकली होती की बीड जिल्ह्याचा पॅटर्न हा महाराष्ट्रात राबावा त्यासाठी त्यांना गोरगरिबाच्या विमा मिळाला होता तो महाराष्ट्रात सगळ्यात जास्त विमा मिळाला होता आणि सर्वात जास्त कामं त्यांच्या हातून झालेले आहेत गेले अडीच वर्ष सत्ता ही राष्ट्रवादीची होती राष्ट्रवादीच्या सत्तेमध्ये कुठलेही काही काम झालेलं नाही म्हणून पंकज आतायला ह्या ओबीसीचा नेते असल्यामुळे त्यांना मंत्री करण्यात यावा अशी सर्व महिलाजी व भारतीय जनता पार्टीची मागणी आहे लव बाय सब जानना चाहते हैं मेरा फेवरेट कलर मेरा फेवरेट डेस्टिनेशन मेरी फेवरेट डिश पर कोई ये नहीं पूछता कि फेवरेट डिश मैं बनाती कैसे हूँ हरे यार जिसे टेस्टी खाना पसंद है वो अच्छे टेस्ट तक पहुँच ही जाता है सुरुचि मसाले खाने में हो रुचि तो घर लाइए सुरुचि